नांदेड पोलिसांच्या म्हणण्यानुसार वरातीत नसताना दोन गटात वाद झाला आणि त्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना आहे नांदेड जिल्ह्यातल्या बोंडार हवेली गावची. काय आहे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. नांदेड मधलं हे बोंडार हवेली गाव वेगवेगळ्या समाजातील लोकांची या गावात वस्ती आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी सकाळी संबंधित गावातील एका तरुणाचा बामणी गावात लग्न सोहळा पार पडला. त्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं संध्याकाळी बोंडार हवेली गावात वरात काढण्यात आली होती. गावातील काही तरुण वरातीत मोठमोठ्याने डीजे लावून नाचत होते. त्यावेळी गावातील अक्षय भालेराव हा युवक त्याच्या भावासह किराणा मालाच्या दुकानात आला होता. त्यावेळी वरातीतील नाचण्यावरून अक्षय भालेराव आणि वरातीत नाचणाऱ्या युवकांचा काही कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून अक्षयची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मात्र अक्षयच्या भावानं दिलेल्या FIR नुसार आता वेगळी माहिती समोर येते. ती अशी की तो आणि त्याचा भाऊ किराणा दुकानात सामान आणायला गेले होते. त्यावेळी वरातीत नाचणाऱ्या काही तरुणांकडे काठ्या, खंजर, तलवारी आधीपासूनच होत्या. संबंधित नाचणाऱ्या तरुणांपैकी एकानं त्यांना जातीवाचक शिव्या देऊन गावात भीमजयंती साजरी करता का म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. पुढे तिथं जमलेल्या तरुणांपैकी काहींनी अक्षयला लाथाबुक्क्यांनी तुडवलं आणि त्याचे हातपाय पकडून ठेवले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. दरम्यान अक्षयच्या आई वंदना यांनी माझ्या लेकराला सोडा असं म्हणत विनवणी केली, पण तरीही तरुण वार करतच राहिले. त्या हल्ल्यात अक्षय प्रचंड जखमी झाल्यामुळं मोठा रक्तस्राव झाला. त्यावेळी 2 गटात दगडफेक देखील झाली. त्या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचीही नोंद आहे. घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, पण दुर्दैवानं दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. पुढे अक्षयचा भाऊ आकाशवरही त्या तरुणांनी दगडफेक केली. दरम्यान त्या संबंधित घटनेची माहिती मिळताच नांदेड शहर युवा पॅन्थर चळवळीचे अध्यक्ष राहुल प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेऊन अक्षयच्या कुटुंबाला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. 4:00 जोवर संबंधित आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोवर राहुल प्रधान यांच्यासह अक्षयच्या घरचे पोलीस ठाण्यातच बसून राहिले. सध्या त्या घटनेनं गावात आणि नांदेड जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून सोशल मीडियावरही ते प्रकरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतं. त्या घटनेनंतर आता बोंडार हवेली गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान त्या प्रकरणी गावातील 9 आरोपींविरुद्ध हत्या आणि अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यापैकी 7 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. मयत अक्षयचा भाऊ आकाश भालेराव याच्या सांगण्यानुसार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे ते सगळे मोलमजुरी करून जगतायत. त्यांची ती परिस्थिती लक्षात घेऊन राहुल प्रधान यांनी दुसऱ्या दिवशीच जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी बोलून तातडीची आर्थिक मदतीची मागणी केली. त्यानुसार आता जिल्हाधिकारी राऊत यांनी समाज कल्याण विभागाला तातडीने आर्थिक मदतीचे आदेश दिल्याचं समजतं. स्वतः राहुल प्रधान यांनी अक्षयच्या घरच्यांना त्यांच्या संघटनेच्या वतीनं 1 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलं. घटनेबद्दल पोट तिडकीने बोलताना प्रधान म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावाला फार आधीपासूनच जाती हल्ल्यांची पार्श्वभूमी. गावात दर वर्षाला 2-4 अॅट्रॉसिटीच्या केसेस घडतात. त्यामुळे पुढे मग अशा घटना टाळण्यासाठी किंवा त्यांना आळा घालण्यासाठी आता आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी हीच आमची पोलीस प्रशासन आणि सरकारला मागणी असणार आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक खासदार काहीच भूमिका घेताना दिसत नाहीयेत. त्यांना मतावेळी फक्त आमच्या बांधवांची आठवण येते. आता काही जण तपासादरम्यान प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांच्या दबावाला बळी न पडता रात्रभर पोलीस स्टेशनला थांबून अक्षय भालेरावचा खून केलेल्या सर्व आरोपींना अटक करायला लावून त्या सर्व 9 जणांवर 302, 307, 324, 323, 294, 545, 146, 147, 148, 149, 4, 25, 27 ॲट्रॉसिटी ॲक्ट 3A, 3A, 3-2VA या कलमांद्वारे गुन्हे दाखल केलेले. आज राहुल प्रधान यांनी त्या संबंधित प्रकरणाची माहिती देण्यासाठी 2 वकिलांसह पत्रकार परिषद घेतली आणि त्या हत्येचा निष्पक्ष तपास करण्यासाठी IPS अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी शासनाकडे मागणी केली. दरम्यान हे सगळं प्रकरण SC कमिशन दिल्ली यांच्या कानावर घातलं असून त्यांनी तातडीनं या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकत्याच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अक्षय भालेरावच्या खून प्रकरणातील 7 आरोपींना पोलिसांनी 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पण आता वरातीत नाचण्याचं कारण असो वा भीमजयंती साजर करण्याचं, रागामुळे एका मुलाचा हकनाक बळी गेला आणि पुरोगामी विचार मिरवणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एका दुर्दैवी घटनेचा ठपका बसला. नुकतंच दिल्लीत प्रेम प्रकरणातून घडलेलं साक्षी साहिल प्रकरण असो वा मावळमध्ये घडलेलं किशोर आवार यांची हत्या प्रकरण असो, भर रस्त्यात सगळ्या माणसांदेखत खूण होत आहेत आणि आपलं सरकार अभिमानानं सांगतंय देश बदल रहा. देशात इतकं काही बदलतंय का नाही माहीत नाही, पण हत्येचं ठिकाण, व्हिक्टिम आणि त्यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्र मात्र दररोज बदलत आहेत. खैरलांजी, खरडा, रोहित वेमुला, ते अगदी उन्नाव बलात्कार प्रकरण दलितांवरचे आरोप थांबता थांबत नाही आणि अगदी आपल्या दळभद्री विचारांची जळमटेही कित्येक वर्ष लुटूनही हटता हटत नाहीये. काल परवा तर गुजरातमध्ये गॉगल वापरला म्हणून दलित समाजाच्या पोराला आणि त्याच्या आईला लोकांनी काठीनं मारलं. पण अशी उदाहरणं ऐकली की आपण सुधरत चाललोय की माणूस म्हणून अधिक नीच होत चाललोय याचं ज्याचं त्यानं चिंतन नक्कीच केलं पाहिजे. बाकी संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयसवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.